गुलबर्गा डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन के अंडर पिछले 3 साल से ट्रेनिंग हासिल कर रहे कुल 14 स्टूडेंट्स जूनियर इंडियन लीग गेम के लिए सेलेक्ट हुए हैं, जो बेलगाम यूनाइटेड फुटबॉल एकेडमी को रिप्रेजेंट करेंगे। अंडर 15 एज ग्रुप में शाजेब, आमिर, फैजान, अनस, राफे, तारिक, रियान, दानियाल, साद और मल्लिकार्जुन नामी 10 प्लेयर्स और अंडर 13 एज ग्रुप में उवेज, महमूद हुसैन, पृथ्वीराज और शाहिर नामी 4 प्लेयर्स को सेलेक्ट किया गया है। 23 मार्च को ये प्लेयर्स 2 महीने की ट्रेनिंग के लिए बेलगाम जाएंगे और 1 अप्रैल को गोवा में होने जा रहे जूनियर इंडियन लीग फुटबॉल टूर्नामेंट में ये प्लेयर्स बेलगाम यूनाइटेड फुटबॉल एकेडमी को रिप्रेजेंट करेंगे। इस मौके पर तमाम प्लेयर्स के पेरेंट्स ने खुशी का इजहार कर कहा, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन के हेड कोच फरहान साद के अलावा रेहान, शोएब, इलियास और गणेश नामी तमाम कोच की मेहनत से आज ये स्टूडेंट्स कामयाबी हासिल कर रहे हैं। और खासकर इस मौके पर IPS ऑफिसर आइडा मार्टिन सर का शुक्रिया अदा किया गया है, क्योंकि इन्हीं की बदौलत आज गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के बच्चे फुटबॉल की ट्रेनिंग हासिल कर रहे हैं। आइडा मार्टिन सर फिलहाल बेलगावी के पुलिस कमिश्नर हैं और हमेशा स्टूडेंट्स को फुटबॉल के लिए इंकरेज करते आए हैं। अगर आप भी अपने बच्चों को फुटबॉल की ट्रेनिंग देना चाहते हैं तो गुलबर्गा डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन की जानिब से नागनली रोड पर मौजूद ऑर्बिट प्ले एरिना में समर कैंप शुरू किया गया है। आप यहां अपने बच्चों का एडमिशन करवा सकते हैं। ज्यादा जानकारी के लिए आप स्क्रीन पर दिए नंबर पर कॉल कर गुलबर्गा डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन के जिम्मेदारों से राब्ता कर सकते हैं। My son Mohammed Tariq Ahmed, player of this academy, playing since last 3 years. I've been selected for Belgaum United Football Academy and it's a great privilege that he has been selected to play for the Indian League. It's a really to say a very good news. The backbone for this is Farhan sir, Gidu sir, Rehan sir. Many coaches have been taken a lot of effort so that the kids come forward and play for these matches. And the main supporter who has been giving support to all the students is Ida Martin sir, because Gulbarga people were unaware of football. What is football? They were always aware, they were only aware of cricket. But after Ida Martin sir giving knowledge to the students, now all the students from different colonies have been participating, have been giving keen interest in playing football. And this credit goes to Farhan sir and all the coaches who have been taking lot of efforts to prepare the children. I hope that these children should go front to play and they represent India to a longer extent. I'm really wonderful and I'm very fortunate to be a part of this academy. Thank you. मेरा बेटा मोहम्मद आमिर जो राजीव गांधी स्कूल में पढ़ता है वो अभी बेलगाम लीग खेलने के लिए जा रहा है। बहुत अच्छा फील हो रहा है मुझे कि मेरा बेटा अभी लीग खेलने के लिए जा रहा है बेलगाम को। बहुत खुशी हो रही है कि इनका सपोर्ट के लिए सबका सपोर्ट है, अपना सर लोगों का, कोच लोगों का, अपने रेहान सर का, फरहान सर का, गिड्डू सर का, अपने अभी शोएब सर का, इन सब लोगों का सपोर्ट की वजह से मेरा बच्चा ये मुकाम पर पहुँचा है। इनका तहे दिल से बहुत शुक्रिया अदा करता हूँ। नमस्कार एलोरिगू, नानु रवि नायक माताड़ता इरोदु। सो गुलबर्गदल्ली KDF ओंदु फुटबॉल अकाडमियन्नु सुमार 3 वर्ष मोदले ऐनप्पा इल्ली फरहान सर अवरु ಭಾಳ ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದು ಫುಟ್ಬಾಲ್ ಬಗ್ಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಂದು ಅಕಾಡೆಮಿ ಅಂತ ತೆಗೆದಿರೋದು ಸದರಿ ಅಕಾಡೆಮಿದಲ್ಲಿ ನನ್ನ ಹುಡುಗ ಕೂಡ ಪೃಥ್ವಿರಾಜ್ ನಾಯಕ್ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಒಂದು TW ಟೀಮ್ನಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವರು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾಳೆ 23ನೇ ತಾರೀಕು. ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಇಲ್ಲಿ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಜಾಸ್ತಿ ಮಹತ್ವ ಕೊಡಲಾರದಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಫರಾನ್ ಸರ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೀಮ್ ಅದಕ್ಕೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿಸಿರ್ತಿರೋಂಥಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿನ ಕಮಿಷನರ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಯ್ಡಾ ಮಾರ್ಟಿನ್ ಸರ್ ಅವರು ಮೊದಲು ಗುಲ್ಬರ್ಗಾ SP ಇದ್ದರು. ಸೊ ಭಾಳಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಒಳ್ಳೆಯ ಆಟದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪಾಠದಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಅವರು ಆರೋಗ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆ ಸರಿಯಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ಕೋಬೇಕು, ಹುಡುಗರಿಗೆ ಆಟ ಪಾಠ ಬೇಕು. ಸೊ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಆ ಕೊರತೆಯನ್ನು ನೀಗಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಫರಾನ್ ಸರಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತಿದ್ದೇನೆ. ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಇಲ್ಲಿ ಸುಮಾರು 18 ಹುಡುಗರು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಹುಡುಗರು ಏನಪ್ಪ ಎಲ್ಲ ಹುಡುಗರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯವ್ರದ್ದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ತೊಗೊಂಡು ಮತ್ತು ಉನ್ನತ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಅಲ್ಲದೆ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಫುಟ್ಬಾಲನ್ನು ಆಡಿ ಈ ದೇಶದ ಹೆಸರನ್ನು ತರಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಅವರಿಗೆ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀವಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಶುಭ ಹಾರೈಸ್ತೀವಿ. ಸೊ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ಕೊ. ನಮಸ್ಕಾರ. 2024ನೇ ಸಾಲಿನಲ್ಲಿ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಫುಟ್ಬಾಲ್ ಅಕಾಡೆಮಿಯಿಂದ ಬೆಳಗಾಂ ಯುನೈಟೆಡ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಅಕಾಡೆಮಿಗೆ ಹೋದಂತಹ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ನನ್ನ ಮಗ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಬಿ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಕೂಡ
ಅಂಡರ್ 15 ಐ ಲೀಗ್ಗೆ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಆಗಿರುತ್ತಾರೆ. ಇದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬ ಸಂತೋಷದ ವಿಷಯ. ಸುಮಾರು 3 ವರ್ಷದ ಸತತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಈ ಒಂದು ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ ನನ್ನ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬದವರ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರಾದಂಥ ಶ್ರೀಮಾನ್ ಫರಾನ್ ಶಾದ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಕೋಚ್ ಅವರಿಗೂ ಹಾಗೂ ರೇಹಾನ್ ಹಾಗೂ ಗಣೇಶ್ ಕೋಚ್ ಅವರಿಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತಿರುವಂತಹ ಎಡ ಮಾರ್ಟಿನ್ ಸರ್ ಅವರಿಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಮಕ್ಕಳು ಈಗ ಬೆಳಗಾಂಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ತರಬೇತಿಯನ್ನು ಪಡೆದು ಐ ಲೀಗ್ನಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಸಾಧನೆ ಮಾಡಲಿ, ಅವರ ಫುಟ್ಬಾಲ್ ಸಾಧನೆಯ ಜೀವನ ನಿರಂತರವಾಗಿ ಸಾಗಲಿ ಎಂದು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತೇನೆ. ಮೈ ನೇಮ್ ಇಸ್ ಮಂಜುನಾಥ್ ಪಾಟೀಲ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ಎಮ್ ಅ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಆಫ್ ಕಲ್ಬುರ್ಗಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಕಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಟ್ ಆಲ್ ದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ಟಿಡಿಎಫ್ ಅಕಾಡೆಮಿ ಹು ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ಸೆಲೆಕ್ಟೆಡ್ ಫಾರ್ ಬೆಲ್ಗಾಮ್ ಯುನೈಟೆಡ್ ಫುಟ್ಬಾಲ್ ಅಕಾಡೆಮಿ. ಆಲ್ ದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಇನ್ ಐ ಲೀಗ್ ಇನ್ ದ ಕಮಿಂಗ್ ವೀಕ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಕಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಟ್ ಮಿಸ್ಟರ್ ಫರಾನ್ ಶಾ ದ ಹೆಡ್ ಕೋಚ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಹಾನ್ ಶೋಯೇಬ್ ಇಲಿಯಾಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಗಣೇಶ್ ರಾಥೋಡ್ ಹು ಆರ್ ಕ್ವಾಲಿಫೈಡ್ ಕೋಚಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಐ ವಿಶ್ ಆಲ್ ದ ವೆರಿ ಬೆಸ್ಟ್ ಟು ಆಲ್ ದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್. ಓಕೆ, ಸೊ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ಇಟ್ ಈಸ್ ಇಟ್ಸ್ ರಿಯಲಿ ಸರ್ಪ್ರೈಸಿಂಗ್ ದ್ಯಾಟ್ ಲಾಸ್ಟ್ ಇಯರ್ Rafe, he represented India, went to play Gothia Cup. And in a very short time, if you go to see, these all children are getting chance in order to perform and play in I-League for BUFA, which is Belgaum United Football Academy. It is really a 3-star rating academy. It's a good academy. And they have A-licensed coaches. So these boys are going to undergo for the training for 2 months. And also they will be playing matches. Which is going to, the tournament is going to be organized in Goa. Now the teams which are participating in this are altogether all over from India. Only 26 teams are participating, in which we have Reliance, we have Mumbai City FC, BUFA, Bangalore Football Club, and Delhi Sudeva, maybe Minerva, Punjab as well. So there are a lot of clubs participating, and we are happy to see that our boys are going to get the chance in order to perform in I-League under 15 and under 13. And the most important for us was for these people to go and learn something out there, come back and prove themselves and participate in different leagues in future also. But the most important thing for me is I would like to thank the parents who are very supportive. We also would like to thank especially Shri Ida Martin sir, who is the inspiration for Kalburgi football, who is the main reason and the backbone why these children, where, how these children have taken a platform. And aaj agar ye bacche hain, so it's just because that man who is not only the top cop, you can say, but he is also one of the best player, the best father, and also you can say he's a very good officer as well. Apart from that, on field, off the field and in the field, he's also as a very good player. He's passionate for football. And har bachcho ke wo messages padhte hain, unko reply karte hain, call karte hain. Itna busy person hone ke bawajood bhi, wo Gulbarga ke bachcho ka khayal rakhte hain. He takes care of Gulbarga, each and every child. He keeps discussing with us, it's like what's going around and all that. He's really passionate about it. So hats off Martin sir, and we really appreciate. And I want every one of you to say thank you to Martin sir also. 1, 2, 3. Thank you, Martin sir. So he's the one who, just because of him, we are here. And apart from that, the coaches, what they're doing a really good job along with me. First of all, Shoaib, he's handling schools, doing a really good job out there. Then we have Giddu, who's handling young team in this. Apart from that, we have Ilyas, Rehan. Rehan has done his D-license recently. He's also a very good player of Gulbarga. So we have, like, we also want more coaches to come in. We also want more referees to come in, certified referees, certified coaches, so that jitne bhi yahan se log seekhne ke liye jayenge wo hi acha kaam kar payenge. Hum yahan pe bahut saalon se lekin 2-3 saal se hum mehnat kar rahe hain aur aage bhi karte hi rahenge. Aur aapko ye bhi bata de ki hamare paas admissions abhi bhi open hai, kyunki abhi summer camp bhi aa raha hai, to yahan pe jo bacche hain wo Orbit Play Arena mein bhi aa sakte hain. Niche diye hue number pe bhi aap contact kar sakte hain parents, aur apne bachcho ko involve kijiye. क्योंकि खेल एक ऐसा नहीं है कि सिर्फ पढ़ाई करें और फिर खेले नहीं, और ऐसा भी नहीं है कि अगर पढ़ाई में बच्चों के मार्क्स कम आ रहे हैं तो उसका पूरा ब्लेम आप स्पोर्ट्स को दें. स्पोर्ट्स तो इनफैक्ट आपकी बहुत सी चीज़ों को फ़ायदा देता है बच्चों को, और डिसिप्लिन जो सबसे इंपॉर्टेंट है, उनकी हेल्थ, और फिर लाइक यू नो हम लोग सिर्फ फुटबॉल ही नहीं सिखाते, हम उसके साथ साथ लाइफ स्किल्स ट्रेन करते हैं.
सो ये सब बच्चे काफ़ी अच्छे मार्क्स भी ले रहे हैं, ये सब बच्चे पास होते हैं, कोई बच्चे फेल नहीं होते, तो ये सब बच्चे जो है 85-90% लेने वाले बच्चे हैं। तो यहाँ पे अभी मेरे पास चंद्रकांत पाटिल स्कूल से बच्चे सिलेक्ट हुए हैं, स्पार्किल इंटरनेशनल से हुए हैं, SRN मेहता स्कूल से हुए हैं, हुसैन पब्लिक स्कूल से हुए हैं, सो और कोई स्कूल बचा है, हाँ अप्पा पब्लिक स्कूल से है, सो ये अलग अलग स्कूल से, अब यही आने वाला फ्यूचर है गुलबर्गा का, और हम चाहते हैं कि ये अपने फुटबॉल को पैशन को कंटिन्यू करें। इट्स ओनली अबाउट ट्रस्टिंग द प्रोसेस, आज नहीं तो कल, कभी किसी ना किसी प्लेयर का टाइम लेट आएगा या कभी किसी का जल्दी आएगा, लेकिन अगर प्लेयर के अंदर जज्बा है और शौक है तो आज नहीं तो कल वो लेवल पर जरूर पहुंचेगा। गुड इवनिंग एवरीवन, माय सेल्फ मोहम्मद रेहान खान एंड आई एम फ्रॉम द गुलबर्गा फुटबॉल एकेडमी। सो आई एम हियर टुडे टू टॉक अबाउट द चिल्ड्रन हियर इन द एकेडमी। सो फर्स्ट ऑफ ऑल आई लाइक टू कंग्रेचुलेट टू ऑल द चिल्ड्रन हु हैव बीन सिलेक्टेड फॉर द आई लीग एंड हु आर गोइंग टू पार्टिसिपेट। आई कंग्रेचुलेट टू द पेरेंट्स एंड कंग्रेचुलेट टू द चिल्ड्रन एंड आई थैंक एवरी पेरेंट आउट देयर सपोर्टिंग द चिल्ड्रन, एवरी अदर प्लेयर। I'd like to tell you one thing about myself, that I started coaching for one and only reason, which is to support the player. I myself, I'm a football player and I've played since among 7 to 8 years. Throughout my journey, I didn't have that support. For that reason, maybe I didn't went where I needed to be. So, mera ek hi kaam hai ki meko jo support nahi mila, wo support wo bachchon ko dena hai, because wo log ke paas potential hai khelne ka. Wo hi cheez main batana chahunga parents ko, because bachchon ko agar khelne nahi chhodoge to malum nahi padega. So, you need to let them play, you need to take them out, okay? So, one more announcement there is. So, we are opening one more branch of our Gulbarga Football Academy in the Villa Knight. So, summer camp शुरू होने वाला है, so guys उधर भी आ सकते हैं, for the localites, for everyone who's living out there, you can contact on the given number below.